महाराष्ट्रात जसं कोविड मृत्यांक दाबण्यात आला आहे, ठाकरे सरकार खोटे आकडे देत आहेत, तेच सोलापूर महापालिकेचे आयुक्त करत आहेत आणि आज त्यांची चोरी पकडली गेली. त्यांनी सांगितलं एप्रिल 2020 मध्ये सोलापूर शहरात 793 मृत्यू झाले होते, त्याच्या समोर एप्रिल 2021 मध्ये टोटल मृत्यू 1567 झाले. 793 चं 1567 थोडं म्हणजे दुप्पटना अडीचपट मृत्यू. याचं कारण काय? याचं कारण हे कोविड आहे. एप्रिल 2021 मध्ये महाराष्ट्रात कोविडचा मृत्यू कांड झाला, नॉर्मल मृत्यूपेक्षा तिप्पट मृत्यू झालेले आहे. सोलापूर महापालिका आयुक्तांनी मला सांगितलं 1567 पैकी कोविड मृत्यू फक्त 404 आहे. खोटं बोलताय. रेमडेसिवीर मध्ये पण मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र सरकारने भ्रष्टाचार केला. मी सोलापूरचा आकडा देतो. पहिल्यांदा रेमडेसिवीर घेतली तर काय दराने घेतली? 860 रुपये. आणि दुसऱ्यांदा घेतलं 1350 रुपये. त्यात किती कोटी रुपयाचा भ्रष्टाचार सोलापूर महापालिकेत रेमडेसिवीर मध्ये झाला यातील महापौरांनी स्वतः याची चौकशी करावी असे मी त्यांना विनंती केली आहे. मी जसं आधी सांगितलं होतं, ठाकरे सरकारने 15 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान महाराष्ट्रात जे मृत्यू झाले त्या आकडे लपवले आहेत आणि त्याच्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे मी आणि माझा सोबत दोन दुसरे चार्टर्ड अकाउंटंट आम्ही कोविड मृत्यांचं फॉरेन्सिक ऑडिट करणार आहोत.